अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस की ओर से सरकारी विश्राम गृह में संगठन की बैठक संपन्न हुई। इस बैठक में राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंह टाक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय सिंह कछवा, राष्ट्रीय महासचिव सुधाकर जी पणिकर और दीपक निनारिया, विनोद निनारिया सभी की उपस्थिति में नियुक्ति पत्र दिए गए। काल अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस की शासकीय विश्राम गृहामध्ये भारत महाराष्ट्र राज्यातून पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये तुमची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तर कुठले कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोणकोण उपस्थित होते आणि तुमची कोणाच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली? नमस्कार, माझं नाव शैलेंद्र दिगंबर चावा, माझी पुणे शहर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे निवड अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। यावेळेस माननीय चरणसिंहजी टाक राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते, माननीय जयसिंहजी कछवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे उपस्थित होते आणि माननीय डॉक्टर सुधाकरजी पणिकर राष्ट्रीय प्रमुख महामंत्री हे उपस्थित होते आणि विविध असे महानुभव होते, त्यांच्या सानिध्यात मला हा पद देण्यात आला। मी आता पुणे शहर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसमध्ये पुणे शहर अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे। मी जास्तीत जास्त प्रयत्न करील की आमची शाखा कशी मजबूत होईल आणि हे जे आहेत ह्या लोकांचे म्हणजे प्रश्न कसे सोडवण्यात येईल, मी त्याचं पुरेपूर पाठपुराव करून या लोकांना कसं न्याय देण्यात येईल असं मी जास्तीत जास्त प्रयत्न करील। आणि काही लोकांचे प्रश्न अजून काही सुटलेले नाही, त्याचं प्रश्न जे आहे मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल। मी अशी ह्या पदी निवड झाल्याबद्दल अशी ग्वाही देतो आणि एवढं बोलून नाही। राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे चरणसिंह टाक साहेब, सुधाकर पणिकर साहेब, जयसिंहजी कछवा साहेब, सुशीलजी मंचरकर साहेब, विनोदजी नेनारे साहेब, प्रमोदजी कोटियाना आणि आपले दीपकजी निनारिया यांनी जे माझ्यावरती ही एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीचा मी निरस्तर करेन आणि सर्व जबाबदारी पूर्णपणे ठाम असं पार पाडेल। गोरगरिबांची समस्या सगळे दूर करेल, ज्या कोणाचे आळी अडचणी असतील त्यांनी मला कधी हाक मारावी आणि कधी मला आठवण केली की मी त्यांच्या सेवेची तत्पर हजर राहील, एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।